आताच सुधीर भाऊंनी या निवडणुकीचं महत्व काय आहे सांगितलंय। ही राज्याची निवडणूक नाहीये, ही देशाची निवडणूक आहे। देशाचा नेता कोण असेल, देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं याची ही निवडणूक आहे। ही निवडणूक सुधीर भाऊ किंवा काँग्रेसचा उमेदवार यांच्यातली नाही, तर ही निवडणूक हे ठरवणार आहे कि देशामध्ये मोदीजींचं राज्य आणायचं कि राहुल गांधीला संधी द्यायची याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे। सुधीर भाऊला दिलेलं प्रत्येक मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे, काँग्रेसच्या उमेदवाराला दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे। आता मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये या देशामध्ये राहुल गांधींची अवस्था काय। राहुल गांधी हे एक यात्रा घेऊन निघाले आणि असं गमतीने अनेक वेळा म्हणतात ज्या ज्या पापडे संतन के ताहता बंटा ढार, जिथे जिथे राहुल गांधी गेले त्या त्या ठिकाणी काँग्रेस तुटली फुटली, लोक सोडून गेले आणि निवडणुकीमध्ये त्यांना पराजयाचा सामना करावा लागला।